काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे? काय रो मामा, भाजीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अगं बाईताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं? खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो, आपल्या वाल्मिक रावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल. नगर येथील वनस्पती शास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर आशा कदम सावंत आणि प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब गायकर यांनी आयुर्वेदिक गर्भनिरोधक औषधाच्या फॉर्म्युलाचं हर्बल ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फॉर्म्युलाचं पेटंट मिळवलंय. नगरच्या वनस्पतीशास्त्र संशोधन क्षेत्रासाठी ही एक मोठी उपलब्धी आहे. कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉक्टर आशा कदम सावंत यांनी तब्बल 10 वर्ष सखोल संशोधन आणि प्रयोग करून हे आयुर्वेदिक गर्भनिरोधक औषध शोधून काढले. तर या संशोधनामध्ये त्यांना त्यांचे मार्गदर्शक अहमदनगर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर बी एम गायकर यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालंय. या संशोधन कार्याची आणि त्यांना प्राप्त झालेल्या पेटंटची माहिती त्यांनी दिली आहे. एसीला असताना मला डॉक्टर बी एस काय जे आहेत त्यांनी हा प्रोजेक्टसाठी विषय दिला होता, कॉन्ट्रासेप्टिव्ह प्लॅन्सवरती रिव्ह्यू बनवायला सांगितलं होतं. त्यावेळेस मला असं कळलं की म्हणजे फक्त बायका कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेत नाही तर त्याच्या आदिवासी बायका ज्या असतात की त्या घरगुती पण उपयोग करतात. मग त्यावेळेस माझ्या सरांकडनं हा विषय मिळालेला होता आणि जेव्हा माझं पी एच डीला रजिस्ट्रेशन झालं मी प्रोफेसर डॉक्टर बी एम गायकर सर जे आहेत त्यांच्याकडे हाच विषय मी माझ्या पी एच डीसाठी घेतला आणि जे काही रिव्ह्यू केलेला होता त्याच्यासाठी मी हे केलं. त्याच्यावरती ज्या प्लांट्स आहेत म्हणजे ज्या म्हणजे आदिवासी भागामध्ये जास्तीचे यूज करतात ते प्लांट सिलेक्ट केले आणि त्याच्यावर मला असं वाटलं की जर ह्या सिंथेटिक पिल्स काम करू शकतात तर त्या प्लांट्समधले पण असे काही कंपाऊंड असतील का जे गर्भनिरोधक हे करतात त्याचं काम करतात. तेव्हा मग त्या संशोधनाला सुरुवात झाली आणि मग सरांच्या मार्गदर्शनाखाली काही ऑब्जेक्टिव्ह तयार केले. मग आम्ही सर्वे केला. मग त्या सर्वेमध्ये आम्ही जे काही सर्वे घेतला बायकांचा त्याच्यातनं म्हणजे रॅपिडली कुठल्या कुठल्या प्लांट्स त्या सिलेक्ट करतात असं सगळ्या भागातनं कुठल्या कुठल्या प्लांट वापरतात त्या प्लांट आम्ही सिलेक्ट केल्या आणि त्याच्यावरती मग पुढचं संशोधन चालू केलं. या संशोधनाला किती वर्ष झाली, किती वर्ष लागली आणि त्याचा फायदा काय आहे? ऍक्च्युली आम्ही हे संशोधन चालू केलेलं 2013 आणि हा माझा एम एस सी ला रिव्ह्यू बनवलेलाच होता कॉन्ट्रासेप्टिव्ह प्लांट्सवरती 2006-08 आणि त्याच्यानंतर याच्यावरती संशोधन चालूच होतं. पण जे काही एक्सपेरिमेंटल वर्क आहे ते 2012 नंतर स्टार्ट झाला खरं तर आणि किमान ह्याला 10 वर्ष तरी लागली. ॲनिमल ट्रायलला जास्तीचा वेळ गेला कारण ॲनिमल ट्रायल घेण्यासाठी आपल्या इकडे म्हणजे अशी परमिशन दिली जात नाही त्याच्यासाठी इथिकल कमिटीचा अप्रुव्हल सँक्शन व्हायला वेळ जातो आणि त्याच्यानंतर जेव्हा ॲनिमल ट्रायलमध्ये हे म्हणजे तिथे रिझल्ट आल्यानंतरच आपण सांगू शकतो की त्या प्लांटची इफिकॅश अशी ओरली सांगून आपल्याला नाही समजत की कोणाला हे दिलंय म्हणून असा फरक पडलाय तर नाही. म्हणजे सायंटिफिक इव्हिडन्सेस जे आहे ते आपल्या ॲनिमल ट्रायलला सांगून म्हणजे तसं जर आपण पाहिलं ॲज कम्पेअर टू बाकीच्या जर पिल्स पाहिल्या सिंथेटिक पिल ज्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याच्या तुलनेनं पाहिलं तर हे आयुर्वेदिक म्हणजे आयुर्वेदिकच फॉर्म्युलेशन आहे कारण आपण सगळं झाड पाल्यांचंच म्हणजे जे काही प्लांट्स आहेत त्या प्लांट्समधले कंपाऊंड कुठले ऍक्टिव्ह आहे ते रेफरन्सिंग करून त्याच्यानंतरच ते प्लांट सिलेक्ट केले आणि त्याचं फॉर्म्युलेशनच तयार करताना असं केलं होतं की कम्पेअर केलं होतं आपण सिंथेटिक पिल्स बरोबर. आम्ही ज्यावेळेस ॲनिमल ट्रायल घेतलं त्यावेळेस एक ग्रुप असा ठेवला होता की त्याला आपण सिंथेटिक पिल्स दिलेले होतं, एक नॉर्मल ठेवलेलं होतं आणि बाकीच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपण काय केलेले होते 4 वेगवेगळे ग्रुप केलेले होते ज्याच्यामध्ये की आपण हे फॉर्म्युलेशन त्यांना दिलेलं होतं. पण आम्हाला असं लक्षात आलं की एक ग्रुप आम्ही असा केला होता की सगळं म्हणजे सिनर्जिस्टिक फॉर्म्युलेशन म्हणजे पाचही प्लांटचे एकत्र त्याचा इफेक्ट पाहिजे होता आम्हाला आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं कळालं की एकच 9 प्लांटपेक्षा जे 5 प्लांट आहेत त्याचं एकत्र फॉर्म्युलेशन केलेलं जे आहे तिथे मात्र आम्हाला 100% इफेक्ट आणि असं म्हटलं कम्पेअर केलं तर हे प्लांट बेस्ड असल्यामुळे याचे फायदे जे आहेत खूप सगळे आहेत. एक तर स्वस्त आहे सगळीकडे ज्या काही आम्ही प्लांट घेतलेले होते ते लोकली अवेलेबल आहेत सगळीकडे आणि नंतरचं म्हणजे की याचे लॉंग टर्म कुठले साईड इफेक्ट नाही. आता जर आपण पाहिलं की आम्ही सर्वे केला तेव्हा
त्याच्यामध्ये ऍक्च्युअली क्वेश्चनरीमध्ये टाकलेलं होतं की आता तुम्ही जे काही कॉन्ट्रासेप्शनसाठी वापरताय त्याचे काही तोटे आहेत की बऱ्याचदा आम्हाला त्याच्यातनंच असं कळालेलं होतं. जेव्हा आम्ही 256 बायकांचा ज्या आदिवासी भागात राहतात त्यांचा सर्वे केलेला होता तर त्याच्यामधनं मॅक्झिमम 80% बायकांचं असं म्हणणं होतं की हे जे काही आहेत म्हणजे आम्हाला प्लांट बेस्डच आहे म्हणजे झाड झाड घरगुती जे काही ते होम रेमेडीज वापरतात त्याचा जास्त फायदा होतो या कॉन्ट्रासेप्शन सिंथेटिक पिल्सपेक्षा. तर ते महागड्या नाही आहेत, स्वस्त म्हणजे अवेलेबल असतात आपल्या घरात ते सगळं काही आणि त्याचे लॉंग टर्म असे कुठलाच निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही आहे या फॉर्म्युलेशनचा. ते जेव्हा रयत शिक्षण संस्था महिला कॉलेज जे अहमदनगरमध्ये आहे तर त्या तिथं शिकत असताना एक छोटस प्रेझेंटेशन होतं ते मी ऐकलं आणि तेव्हापासून मी त्यांना ओळखत होतो. नंतर त्यांचं जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन ह्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये झालं आणि त्या मला असं अप्रूव्ह झालं की मला पुढे PhD करायचं आहे, रिसर्च करायचं आहे, तर मग मी म्हटलं तुमच्या इंटरेस्टचं जे काही असेल त्याच्यावर करू. कारण मी ॲज अ गाईड मी कुणाला फोर्स करू शकत नाही की मी हा विषय देतो आहे तो तुम्ही करा म्हणून. तर त्यांच्या डोक्यातून त्यांच्या आयडियातून जो काही विषय आला तर त्याच्यावर ते काम करायचं ठरवलं. पण काम तसं किचकट होतं, चॅलेंजेस होते, पण मग ह्या चॅलेंजेसला असे काही नवीन चॅलेंजेस घेऊन काम करायला मला पण आवडतं. फक्त त्यांना ॲश्युअर करून घेतलं त्यांच्याकडून की तुमचं हे काम एकदा सुरू झालं की हे नॉनस्टॉप चालेल. हे साधारण 2013 काम चालू झालं आणि 2018 ऑलमोस्टली नॉनस्टॉप काम चालू होते. चॅलेंजेस खूप होते पण मॅडमने त्याच्यावर सगळ्या चॅलेंजेसला पार केलेले. आता हे पेटंट मिळवल्यामुळे याचा काय फायदा होणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही पुढचे काम करणार आहात? ह्या पेटंटचा एक तर दुहेरी फायदा असतो. एक तर स्वतः जर आपण स्टार्टअप सुरू केलं तर त्या स्टार्टअपमधून आपण आपले प्रॉडक्ट तयार करू, मेक इन इंडिया असं एक स्टार्टअप तयार केलं तर आपण आपल्या लोकांसाठी किंवा ह्या कॉमन ज्या बायका आहेत त्यांच्यासाठी हे अगदी स्वस्तातलं हर्बल की ज्याचं साईड इफेक्ट काही नाही आहे, शून्य साईड इफेक्ट आहे, असं हे प्रॉडक्ट तयार होईल. आणि दुसरी बाजू असं की ह्या पेटंटचा दुसरा एक फायदा असा की हे पेटंट जर एखाद्या हर्बल कंपनीशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्याकडून जर प्रॉडक्ट तयार करून घेतलं तर हे प्रॉडक्ट बाजारात लवकर येऊ शकतात. या फॉर्म्युलाचा उपयोग करून लवकरच नामांकित औषध निर्माता कंपनीच्या मदतीनं हे आयुर्वेदिक औषध टॅबलेट किंवा लिक्विड स्वरूपात बाजारात आणण्याचा त्यांचा मानस आहे. आशा कदम सावंत या नगरच्या असून त्यांनी वनस्पतीशास्त्र विषयामध्ये डॉक्टरेट म्हणजेच PhD मिळवली आहे. त्यांचं पदव्युत्तर पदवीपर्यंतचं शिक्षण नगरच्या राधाबाई काळे महाविद्यालय तसेच न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात झालंय. त्यांना मलेशिया या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरील इनोव्हेशन अँड डेडिकेटेड टीचिंग फॅकल्टी अवॉर्ड तर पुद्दुचेरी या ठिकाणी नॅशनल सायन्स अँड टेक्नॉलॉजी नॉव्हेल रिसर्च अकॅडमीचा बेस्ट वुमन सायंटिस्ट अवॉर्ड मिळाला आहे. त्यांच्या नावावर 23 रिसर्च पेपर असून त्यांनी एक संदर्भ ग्रंथ लिहिला. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, सेक्रेटरी GD खानदेशे, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ BH झावरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य शिवाजी साबळे, अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रजनीश बारणबस, रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य राजेंद्र फाळके, रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक आणि सर्व प्रशासकीय सेवक यांनी त्यांचं अभिनंदन केलंय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.